नमस्कार, HW मराठी हेडलाईन्स मध्ये आपलं स्वागत आहे. नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये भाजपची JDU बरोबर युती कायम. 40 जागा जिंकणार असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केलाय. निवडणुकांच्या तोंडावर भाजप पुन्हा एकदा जय श्रीरामचा नारा देण्याची शक्यता. रेल्वे मंत्रालयानं जनतेला रामायण काळात घेऊन जाण्यासाठी नवीन टुरिस्ट ट्रेन श्री रामायण एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई आणि दिल्ली देशातल्या दोन प्रमुख शहरात नेमके किती खड्डे आहेत? सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल. रस्ते सुरक्षेसंबंधी जनहित याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. क्रिस्टियानो रोनाल्डोने रियल मॅड्रिडला निरोप देत इटालियन क्लब युवेंट्स कडून खेळण्याचा घेतला निर्णय, मात्र त्यांचे चाहते दुखावले. भारताने पहिल्या वन डे सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांची दमदार सुरुवात. मी मानसी आज घेतेय तुमची रजा. उद्या पुन्हा भेटूया मराठी हेडलाईन्स मध्ये. आणखीन काही विस्तारित घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही आमच्या फेसबुक पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HW मराठी.